आय सी आय सी आय बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे त्यांनी व्हिडिओकॉन समूहाला तीन हजार कोटी रुपये कर्ज दिलं आणि ते देत असताना अनियमितता होती या आरोपावरून ही अटक करण्यात आली आहे सीबीआयचं म्हणणं आहे की जेव्हा हे कर्ज दिलं होतं तेव्हा स्वतः चंदा कोचर बँकेच्या डायरेक्टर होत्या त्यांनी कर्जाची जी रक्कम मंजूर केली ती त्यांच्या पतीच्या कंपनीतच गुंतवली होती व्हिडिओकॉनचे माजी चेअरमन वेणुगोपाल यांनी आयसीआयसीआय आए कर्ज मिळाल्यानंतर दीपक कोचर यांच्या न्यू पॉवर रेन्युएबल या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आणि जेव्हा ही गुंतवणूक झाली त्यानंतर व्हिडिओकॉन समूहाला दिलेलं हे कर्ज नंतर एन पी मध्ये बदलण्यात आलं या सगळ्या प्रकारात चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते पुढे हे प्रकरण इतकं वाढलं की ऑक्टोबर दोन हजार अठरा साली त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला याच प्रकरणी आता त्यांना अटक देखील करण्यात आली आहे यावरूनच आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी चंदा कोचर यांचा पद्मभूषण पुरस्कार काढून घ्या अशी मागणी केली आहे सध्या त्या एका भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत आल्या आहेत आता त्यांच्या करिअरला गालबोट लागलं असलं तरीही बँकिंग क्षेत्रात एवढ्या मोठ्या पदावर पोहोचणं आणि थेट पद्मभूषण हा सन्मान मिळवणं ही काही छोटी गोष्ट नव्हती एकेकाळी -एक तर चंदा कोचर यांच्याकडे बँकिंग क्षेत्राचे स्टार म्हणून पाहिलं जायचं करिअर माझा संघर्ष आणि स्वकर्तृत्व यामुळे त्यांनी बँकिंगमध्ये आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती चंदा कोचर मुळच्या जयपूरच्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं लहान वयातच वडिलांचं छत्र हरपल्याने त्यांना बराच संघर्ष देखील करावा लागला पुढे त्या बीकॉम साठी मुंबईत आल्या एकोणा ब्याऐंशी साली डिग्रीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कॉस्ट अकाउंटन्सीचा अभ्यास केला मास्टर्स देखील पूर्ण केलं मग एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली त्या आय सी आय सी आय आए बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामालाही लागल्या आय सी आय सी आय बँक ही भारतीय उद्योगांना प्रकल्पावर आधारित वित्त पुरवठा करणारी एक संस्था आहे एवढ्या मोठ्या संस्थेत काम करण्याची संधी मिळणं हाच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता त्यानंतर एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली जेव्हा आय सी आय सी आय आए बँकेकडे स्वतःचे मालकी हक्क आले तेव्हा चंदा कोचर यांच्याकडे असिस्टंट जनरल मॅनेजर पदाची जिम्मेदारी आली पुढे प्रमोशन मिळवत त्या दोन हजार एक साली थेट आय सी आय सी आय आए बँकेच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनल्या त्यांच्याकडे कॉर्पोरेट व्यवसायाची पूर्ण जबाबदारी देण्यात आली याच बँकेत त्यांनी चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणूनही काम केलं एकाच बँकेत एवढ्या सगळ्या पदांचा दांडगा अनुभव घेतल्यानंतर दोन हजार नऊ साली त्यांना थेट आय सी आय सी आय आई बँकेच्या सीईओ पदाची खुर्ची मिळाली त्यांची गुणवत्ता बँकिंग क्षेत्रातला अनुभव या बँकेसाठी खूप फायदेशीर ठरत होता त्यांच्याच कारकिर्दीत ही बँक बैंक खाजगी बँकिंग क्षेत्रातली दुसरी सर्वात मोठी बँक बनली या सगळ्या प्रवासाची आणि कामाची दखल अगदी सरकारने पण घेतली आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला त्यांना वर्षाला पाच पूर्णांक बारा कोटी पगार मिळतो असं त्यांचे पती दीपक कोचर यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं एवढंच नाही तर फोर्ब्स या प्रतिष्ठित मॅग्झिनच्या शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीतही त्यांचा उल्लेख केला होता एवढं सगळं असताना करिअरच्या अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांच्यावर अशा प्रकारे गैरव्यवहाराचा ठपका बसलाय एका बँकेला उंच शिखरावर अधिकारी आज चौकशीच्या फेऱ्यांमधून जात आहेत यातून त्या निर्दोष सुटतील की नाही खरोखरच त्यांनी हा गैरव्यवहार केलाय का हे येत्या काही दिवसात कळेलच तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद